पनवेल महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात. त्यानुसार महिलांचं मनोबल वाढवण्यासाठी महिला बचत गट व महिला मंडळांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्रीचे भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल व महिला बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. त्यानुसार महिलांचे सक्षमीकरण व्हावं व त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात या दृष्टीने पनवेल शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये महिला बचत गट व महिला मंडळांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तूंचे 2 दिवसीय प्रदर्शन व विक्रीचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनाचं उद्घाटन भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून वर्षा प्रशांत ठाकूर आणि अर्चना परेश ठाकूर यांची उपस्थिती लाभली. यावेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, सुशीला घरत, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, संतोषी तुपे, हर्षदा उपाध्याय, रुचिता लोंडे, महिला मोर्चा सदस्या संध्या शार्वित्रे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. यावेळी अश्विनी पाटील यांनी सांगितलं की कोरोना काळात संपूर्ण जगाची आर्थिक स्थिती डगमगली होती, मात्र महिलांनी सक्षमपणे घराचा कारभार सांभाळण्याचे काम केले आहे. आज या ठिकाणी आपण पनवेल महानगरपालिकेतर्फे हा जो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे, आपण पाहतोय गेले 1.5-2 वर्षापासून कोरोनाचा काळ चालू आहे आणि तेव्हापासून बघतोय की आपण जे विविध प्रोडक्ट वगैरे बनवत असतात तर कुठेच सध्या आता काही कार्यक्रम वगैरे अरेंज केले जात नसल्यामुळे सर्व वातावरण थंड असल्यामुळे हे प्रोडक्ट वगैरे तुम्हीही विकू शकत नव्हता आणि म्हणून आम्ही हा संकल्प केला की आपण दिवाळीच्या मुहूर्तावरती आपण सुरुवात करूया एक आपण पालिकेतर्फे की अशा महिलांना प्लॅटफॉर्म देऊया ज्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहण्याची इच्छा व्यक्त करतात आणि स्वतः विविध प्रोडक्ट बनवून कुटुंबाला हातभार लावतात. मला असं वाटतं की ज्या महिला कुटुंबासाठी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी ज्या महिलांकडे असते त्या महिलांचं कुटुंबाचं बजेट कधीच गडबडत नाही, अगदी व्यवस्थितरित्या त्या सांभाळत असतात. अगदी जागतिक बँकेपेक्षाही उत्कृष्ट नियोजन हे महिलांचं असतं कुटुंबाच्या बाबतीत तरी असं मला वाटतं. आणि प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावरती उभं राहावं, स्वावलंबी बनावं असं आम्हालाही वाटतं. पनवेल महानगरच्या महिला व बालकल्याण विभागातर्फेही आम्ही आमचं हेच उद्दिष्ट आहे की प्रत्येक पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आज पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीतर्फे आपण हा जो छोटेखानी स्टॉलचा विक्री सेलचा जो प्रोग्राम इथे आयोजित केला आहे आणि याच्या उद्घाटनासाठी आपण मला सन्मानित केलं. प्रथम मी उद्घाटन झालं असे जाहीर करते. सर्व समोर असलेल्या स्टॉलच्या ज्या सर्व स्टॉलधारक आहेत याही भगिनीच आहेत. आपल्या सर्वांचं मनोबल आणि सर्वांना एक शुभेच्छा देण्यासाठी ह्या सर्व इथे बसलेल्या सर्व सन्माननीय भगिनी तिथं उपस्थित राहिल्या आहेत. आपल्या सर्वांचं मनोबल वाढवणं तसेच ह्या गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये आपण करोना काळामध्ये संपूर्ण जगाचीच आर्थिक स्थिती ही तळमळीत झाली होती आणि अशा या काळामध्ये आमची एक महिला भगिनी नुसतं काही लोक म्हणजे चिंतेमध्ये काही लोक अनेक कुटुंब मानसिक रुग्ण झाले, अनेक कुटुंब म्हणजे आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे रस्त्यावर आले. पण अशा परिस्थितीत ज्या घरची महिला भगिनी सक्षमतेने स्वतःच्या घरातलं मनोबल वाढून छोटेखानी स्टॉल असो किंवा एखादा छोटा व्यवसाय अशा माध्यमातून ज्या वेळेला आमची भगिनी त्या कुटुंबाच्या पाठी उभी राहते याचा अर्थ आपल्याला सर्वांना एक सर्वांना संदेश असा जातो की महिला आत्ताच आपण दसरा साजरा केला, अनेक देवी देवतांची आपण पूजा केला, त्याच्यामध्ये आपण महिलांचं रूप बघितलं, मग हीच महिला भगिनी आपली दुर्गा आहे आणि अनेक शक्तिरूप अशी ही महिला भगिनी आहे आणि तीच या कुटुंबाला आपल्या संसाराला आपल्या देशाला आणि याला या सर्व परिस्थितीतून वाचवत असते.